भात लागवडीला जास्त प्रमाणामध्ये पाणी आणि भुसभुशीत माती लागते, त्यामुळे भात लागवड ही जास्त पाऊस असलेल्या भागामध्ये केली जाते. पण आता कृषीरत्न आणि कृषीभूषण सन्मानित चंद्रशेखर भडसावळे यांनी भात लागवडीशी संबंधित नवीन पद्धत शोधून काढली आहे, जी महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे. म्हणूनच सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक या नावाने भात लागवड करणे आता शक्य झाले आहे. या नवीन पद्धतीद्वारे सर्वोत्तम पीक मिळवता येते, तसेच जमिनीची सुपीकता संरक्षित आणि सुधारित देखील करता येते. काय आहे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक, चला जाणून घेऊयात ॲग्रोवर्ल्डच्या मुंबई येथील प्रतिनिधी तेजल भावसार यांनी घेतलेल्या खास रिपोर्टमधून. नमस्कार, मी तेजल विवेक भावसार ॲग्रोवर्ल्डमधून. आज आपण आलो आहोत रायगडमधील सुप्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्र सगुणाबाग इथे. आज आपल्या बरोबर आहेत कृषीरत्न आणि कृषीभूषण पुरस्कार सन्मानित श्री चंद्रशेखर भडसावळे. तर यांनी राईसमध्ये, भातामध्ये अशा वेगळ्या काही पद्धती शोधून काढल्या ज्याच्याने भात हा अति उत्तम उगतो व कमी पाण्यात लावला जातो. तर जाणून घेऊया ही काय नक्की पद्धत आहे. नमस्कार सर. नमस्कार. तर ह्या तंत्राचं नाव आहे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक. आम्ही त्याला अगोदर सगुणा राईस तंत्र असं म्हणत होतो, आता त्याचं नाव सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक. सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक मध्ये आपली जी भूमाता आहे, जिथे आपण वेगवेगळी पिकं उगवतो, मग ते भात असू दे किंवा कमी पावसाच्या प्रदेशामधला कापूस असू दे, सोयाबीन, मका किंवा बाजरी, ज्वारी, अशी कोणचीही पिकं असू दे, कोणत्याही पिकाच्या बाबत आपली भूमाता म्हणजे आपली जमीन ही जर सशक्त असेल तर तिथे पीक घेणं हे फार सोपं आहे. जमीन नांगरणं हा शेती, पर्यावरण आणि शेतकरी या सगळ्यांचा शत्रू नंबर एक आहे. आपल्याला जमीन न नांगरता शेती जर करता आली तर ती करता येण्यासाठी आपण मार्ग शोधायला पाहिजे. सगळं जग शोधतंय मार्ग त्याच्यासाठी. किंबहुना अशा प्रकारे जमीन न नांगरता शेती करता येऊ शकते याचा वेदांमध्ये सुद्धा उल्लेख आहे. शेती जर जमीन न नांगरता करायची असेल तर शेतकरी म्हणतो अरे पण तणांचं काय, शेत तर सगळं तणच खाऊन टाकतील. पण तणांचा बंदोबस्त करण्यासाठी आता नव्या युगामध्ये ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची तणनाशक, विडीसाइड्स. ही वेगवेगळ्या प्रकारची जी विडीसाइड्स आहेत, ती विडीसाइड्स जर आपण फवारली तर ती इतकी अचूक असू शकतात की ते भाताला नुकसान नाही करत पण तण मात्र सगळे नामशेष होतात. अशा प्रकारे आपण जर का तण जागेलाच मारले आणि जागेलाच ठेवले तर त्या तणांपासून जो सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढतो तो सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी आपल्याला ते तण जागेला मारले, जागेलाच कुजवले तर त्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो. आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणं म्हणजेच आपली जमीन, आपली भूमाता सशक्त होणं. तो सेंद्रिय कर्ब किती पाहिजे तर तो सेंद्रिय कर्ब आपल्या भूमातेमध्ये किमान 1% पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये तो 0.3-0.4 आहे. म्हणजे आपली भूमाता रोज अतिशय कठीण अवस्थेमध्ये जातीय आणि आपण मात्र तिच्यावर अत्याचार असा करतोय की नांगरतोय, उभी आडवी नांगरतोय, त्याच्यामध्ये पीक लावतोय आणि ते पीक चांगलं यावं म्हणून खताचा वापर करावा लागतो. तेव्हा आपल्याला याच्यामधून बाहेर पडून शून्य मशागत संवर्धित शेती अशी पद्धत शोधायला पाहिजे होती, जी आम्ही शोधत होतो 1996 पासून त्याच्या मागे होतो. परंतु 2011 साली सगुणाबागेमध्ये ह्या पद्धतीच्या पहिल्या शेताचा जन्म झाला, ज्याला आम्ही नाव दिलेलं आहे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक, SRT. अगोदर त्याला आम्ही म्हणत होतो सगुणा राईस टेक्निक. सर, तुम्ही म्हणतात की आपण ते तणनाशक मारलं पाहिजे, पण आपण जेव्हा नांगरणी करतो तेव्हा सुद्धा तर आपण तण ते मातीतच मिक्स करत असतो ना, मग त्याच्यासाठी तणनाशकची काय गरज आहे ना? हो, छान प्रश्न आहे अगदी. असं आहे, जमीन नांगरणं हा शेतकऱ्याचा शत्रू नंबर एक का बरं आहे? खरं तर हे पीक चांगलं जे आहे, सगळे चारही बाजूला आपली चांगली शेतं उभी आहेत, याचं मुख्य कारण या शेतांमध्ये त्यांच्या मुळांच्या पाशी जे सूक्ष्म जीव आहेत, सूक्ष्म जंतू आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याची विविधता आणि त्याचं नंबर, त्यांची संख्या ही इतकी जास्त आहे की त्यामुळे ही पिकं चांगली आहेत. हे सूक्ष्म जंतू जास्तीत जास्त असायला पाहिजेत संख्येने आणि त्यांची विविधतेने. परंतु जमीन एकदा नांगरणं म्हणजे त्या सूक्ष्मजीवांसाठी एक मोठा धरणीकंप, एक मोठा वणवा आणि एक मोठा महापूर एकत्रित, इतकं नुकसान त्या सूक्ष्म जंतूंचं एका नांगरणीमुळे होतं. नांगरणी ही वाईट आहे, पण नांगरणी ही वाईट आहे, पण आता तुझा दुसरा प्रश्न असा होता की ते तणनाशक कशाला वापरायची मग? कारण तण तर आपल्याला मारायला पाहिजे, त्या तणांचं आपल्याला खतामध्ये रूपांतर करायचंय, त्या तणांचं आपल्याला
सेंद्रिय कर्बामध्ये रूपांतर करायचं. मग ते कसं करता येईल? तणनाशकाच्या सहाय्याने तण मारायचे, ते जागेलाच ठेवायचे आणि जागेलाच कुजवायचे, कुजू द्यायचे. ह्यानी काय होतं की त्या तणामध्ये असलेलं जे जैविक भार आहे, बायोमास म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर, हे ऑर्गॅनिक मॅटर तिथे असलेलं पाणी म्हणजे मॉइश्चर आणि सूक्ष्म जंतू ह्यांच्या सहाय्याने ते कुजायला सुरुवात होते. ते कुजायला सुरुवात झाली की त्या कुजण्याच्या प्रक्रियेचा शेवट हा शुद्ध सेंद्रिय कर्ब, इंग्रजीमध्ये त्याला ह्युमस असं म्हणतात, हे ह्युमस तयार होतं. आणि ह्युमस हा शुद्ध सेंद्रिय कर्ब हा तिथे जमिनीमध्ये साठवला जातो आणि जेव्हा त्याची गरज आहे सूक्ष्म जंतूंना तेव्हा तो उपलब्ध होण्याची पण त्याची सोय आहे. अशा प्रकारे हा सेंद्रिय कर्ब साठून राहतो आणि गरज असेल त्यावेळेला तो उपयोगी सूक्ष्म जंतूंना घेता येतो. आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जंतूंची वाढ होणं आणि ते सतत चलनवलन त्यांचं चालू राहणं, तेव्हा त्यांची ऍक्टिव्हिटी चालू राहणं म्हणजेच जमिनीची सुपीकता. सूक्ष्म जंतूंची विविधता आणि त्यांची संख्या जास्त होणं हे फार महत्वाचं आहे आणि ते फक्त आपल्याला जमीन न नांगरता जर का तण तिथे वाढणं, ते मरणं आणि जागेला कुजणं, जमीन न हलवता जर केलं तरच ते होऊ शकतं. त्याच्यासाठी नांगर तर बंद करायलाच पाहिजे आणि तणांचा पण बंदोबस्त करायला पाहिजे, तणांचं नियोजन करायला पाहिजे. तणांचं नियोजन हे तणनाशकांच्या सहाय्यानेच आपल्याला सोपं करता येतं आणि शेतकऱ्यांनी काहीतरी करावं चांगलं आणि आम्हाला चांगलं अन्न द्यावं, शिवाय ते आम्ही स्वस्तामध्ये मागणार, तेव्हा अशा प्रकारची चुकीची संकल्पना आहे. शेतकऱ्याचं काम सोपं झालं पाहिजे, तो आनंदी झाला पाहिजे, त्याची उत्पादकता वाढली पाहिजे. सर, ही SRT टेक्निक कोणत्या कोणत्या भागात आपण अजून वापरू शकतोय? हे SRT तंत्र आत्ता महाराष्ट्रामध्ये त्याचे 8 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं हवामान आणि वेगवेगळ्या प्रकारची जमीन. अशा सर्व ठिकाणी म्हणजे महाराष्ट्राचे 35-36 जिल्हे जे आहेत त्याच्यापैकी 27 जिल्ह्यामध्ये 25 वेगवेगळ्या पिकामध्ये हे तंत्र वापरलं जात आहे. भात, कापूस, कडधान्य, मका, तूर, भाजीपाला, सोयाबीन अशा नानाविध प्रकारच्या वेगवेगळ्या पिकांमध्ये, तसंच जे वेलीवर्गीय कलिंगड, दोडका अशा सर्व पिकांमध्ये सुद्धा हे वापरता येतं. फक्त ज्या पिकांसाठी खणावं लागतं, उदाहरणार्थ आलं, बटाटा, हळद, ह्या पिकांमध्ये मात्र हे तंत्र वापरण्यासाठी आम्ही अजून काही संशोधन कार्य हातात घेतलेलं नाहीये. आपला काही आहे का असा भविष्यात विचार त्याच्यावर संशोधन करायचा? हो, भविष्यामध्ये आम्ही परशुराम भाऊंनी आता ऑलरेडी प्रयोग सुरू केलेले आहेत की बटाटा हे जमिनीच्या खालीच लागायला पाहिजे असं काही नाही. बटाटा गादी वाफ्याच्या वरती आता कसा लागू शकेल आणि हे सगळं तंत्र ते विकसित करतात आणि त्याला चांगलं यश आलं की जेणेकरून ते काढण्यासाठी त्याला खोदावं लागणार नाही. सर, शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? एक म्हणजे शेतकऱ्यांनी SRT तंत्र हे नेमकं काय आहे आणि ते मला माझ्या शेतात कसं वापरता येईल याचा विचार तातडीने करणं आवश्यक आहे. तुमची जर 1 एकर शेती असेल तर निदान 3 गुंठ्यामध्ये तरी SRTचा प्रयोग करून पाहावा आणि तो जर यशस्वी झाला तर तुमच्या बाकीच्या शेतात वापरा. असंच आज सुरुवातीला जे 30 शेतकरी होते आज 5,000 शेतकरी आहेत. सगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे छोटी सुरुवात केली आणि त्यांनी त्यांचं आता संपूर्ण क्षेत्र. तेव्हा SRT हे काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. ते समजून घेऊन त्यांनी त्यांच्या शेतामध्ये प्रयोग करायला पाहिजे. जिथे त्यांचं आडेल तिथे त्यांनी आम्हाला विचारावं. आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा SRT हे मोठ्या प्रमाणावर स्वीकारलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी अधिकाऱ्यांच्याकडे सुद्धा तुम्ही जर चौकशी केलीत तर तुम्हाला SRT तंत्राची माहिती दिली जाईल आणि जिथे त्यांचं आढळेल किंवा तुमचं आढळेल तिथे तुम्ही आमच्याशी संपर्कामध्ये या. आम्ही तुम्हाला सगळं पूर्णपणे हाताला धरून त्या यशाच्या शिखरापर्यंत आम्ही नेऊ शकू. नक्कीच सर. आणि आपल्याला काय संदेश द्यायचा आहे? मी हेच म्हणेल की आता हवामान जो बदल आहे हो कोणत्याही शेतकऱ्याच्या हातामध्ये नाही किंवा काय नाही, तर ह्या सर्व गोष्टीमध्ये एक तंत्रज्ञान म्हणजे SRT ह्या हवामान अनुकूल अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला साथ देत आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याला एक विनंती राहील की या हवामान बदलामध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल, आपल्याला आपलं जीवन पुढे करायचं असेल, आपल्याला पूर्णपणे शेती करायची असेल तर SRT एकदा जरूर करून बघा, अनुभव घ्या, आपल्याला निश्चितच त्याच्यातून मार्ग चांगले दिसतील. शेतकऱ्यांनी हा SRT ही पद्धत नक्कीच वापरली पाहिजे. मी तेजल भावसार, ॲग्रोवर्ल्ड, धन्यवाद.